शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आसूड ओढले. ते म्हणाले की मागील अनेक दशके भाजप सोबत असलेल्या शिवसेनेनं 2019 सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाचा घात केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी महाविकास आघाडीशी समझौता केला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्यांनी मतदारांशी गद्दारी केली असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हा आणि वसई विरार जिल्ह्याच्या वतीनं रविवार दिनांक 30 जून रोजी ढेकाळेमधील द फन हॉटेल येथे पालघर लोकसभा क्षेत्र आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते बाबाजी काठोळे, राजन नाईक, माननीय आमदार विलास तरे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पालघर जिल्ह्यातील मतदारांनी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांना भरघोस मतदान करून भाजपाला चांगला विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. बैठक घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. पालघर लोकसभेतल्या जनतेने आम्हाला प्रचंड मोठा आशीर्वाद दिलेला आहे. त्याबद्दल जनतेचे आपल्या माध्यमातून मनपूर्वक मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर लोकसभेच्या 6 च्या 6 जागा महायुती लढवेल आणि 6 जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आठवले गेट आणि अन्य मित्रपक्षांची महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल त्याची रणनीती ठरवण्याकरता आजची बैठक. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाचं तिकीट कापलं गेलं, कोणाला तरी वर्णी लावली अशी काही भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत नसते. आमची राज्य आणि केंद्राची निवडणूक समिती असते, ते विचार करून तिकीट दिलं जातात आणि त्याच्यामुळे यावेळेला आम्ही डॉक्टर हेमंत सौरा यांना तिकीट दिलं, ते प्रचंड बहुमताने निवडून आले. सर, सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत. भारतीय जनता पार्टी प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नेहमी न्याय. चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व कार्यकर्ते, सर्व नेते या सगळ्यांना योग्य ती जबाबदारी, योग्य ते काम दिलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक कार्यकर्त्यांचा उचित विचार करून येणाऱ्या काळामध्ये उचित असा निर्णय. या 50,000 कमी मताधिक्याने आम्ही हरलेलो आणि त्याच्यामुळे हा काही समाजगट मोठ्या प्रमाणावर आमच्यापासून दूर गेले याच्यामुळे पराभव झालेला नाही. हा एका अर्थाने टेक्निकलदृष्ट्या हा आमचा पराभव आहे. आमची मतं तेवढीच आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुती निवडून येईल. आमच्यापासून कुठलाही समाज घटक हा दूर गेलेला नाही आहे. ना मराठा गेला, ना मराठी गेले, ना अन्य कोणी गेले. भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे आणि त्यामुळे टफ टाईम डू नॉट लास्ट, टफ मॅन डू. भारतीय जनता पार्टी टफ पार्टी आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही प्रचंड बहुमताने. गोवर्धन बिहाडे, वसई पालघर.